पुन्हा एकदा मिरजेतील सर्व दुकाने उघडली, व्यापाऱ्यांसाठी रस्त्यावर उतरले खासदार, आमदार, नगरसेवक. लॉकडाऊन काळात अनेक दिवसांपासून बंद असलेली दुकाने सुरू करण्यासाठी खासदार संजय काका पाटील, आमदार सुरेश भाऊ खाडे, दीपक बाबा शिंदे, सर्व नगरसेवक पदाधिकारी रस्त्यावर उतरून कोविड नियमांचे पालन करून व्यापाऱ्यांनी दुकान उघडून आपला व्यापार सुरू करावा असे आवाहन करत व्यापाऱ्यांना दुकाने उघडण्यास आवाहन केले. जर नाहक व्यापाऱ्यांना त्रास दिला तर आम्ही रस्त्यावर उतरून संघर्ष करणार असेही ते म्हणाले. प्रतिनिधी आदिल मकानदार, मिरज. पदाधिकारी यांच्या मार्फत इशारा दिला होता. 100 दिवसापेक्षा जास्त काळ या लॉकडाऊन मध्ये माणसांनी शासनाला आणि समाजाला यासाठी सहकार्य करण्याची भूमिका घेतली. पण आता ज्याला म्हणतो आपण की परिसीमा झाली आणि आपल्या जिल्ह्यातली संख्या कमी फारशी आली नाही, त्यामुळं अजून लॉकडाऊन वाढवण्याच्या भूमिका या देवने सरकार व्यापाऱ्यांच्यावर दबाव टाकायला लागले. हा लॉकडाऊन हा एक त्यातला पर्याय आहे. मग लॉकडाऊन आपण 100 दिवस पाळला तर ज्या प्रमाणामध्ये संख्या कमी यायला पाहिजे होती ती आलेली नाही. शेजारच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपण पाहिलं तर बंदच्या काळातली आणि उघडून परमिशन दिल्यानंतर केलेली संख्या यामध्ये निश्चितपणानं संख्या कमी आलेली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांच्यावर आणि
आपल्या समाजावर होणारा अन्याय याला वाचा फोडण्यासाठी सगळे आमचे पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आमदार आम्ही सगळे मिळून व्यापारी संघटना या सगळ्या मिळून आम्ही सरकारला इशारा दिला। माझ्याशी कलेक्टर साहेब काल बोलले होते, मी काल कलेक्टर साहेबांनाही बोललो। मी त्यांची भूमिका आम्ही जी घेतलेली आहे ती आतापर्यंत आम्ही निश्चितपणानं हे आलेलं आसमानी संकट ही महामारी ह्या आपणाला यातून बाहेर पडायसाठी सगळ्यांनी सहकार्य केलेलं आहे, पण इथून पुढे ज्याला म्हणतो आपण नाकाला दम आलेला आहे, लोक प्रचंड अडचणीत आहेत। ज्या कोरोनानं हे सगळ्या लॉकडाऊनचं निर्माण केलं होतं त्याच्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये फारसा फरक पडलेला नाही, तेव्हा आम्ही या बाबतीमध्ये असणारे जे आदेश आहेत ते सरकारला कळवून 2 दिवसापूर्वी आम्ही त्यांना सांगितलं होतं की आपल्या टेस्ट वाढवा आणि तो आकडा कमी येऊ द्या। या बाबतीमध्ये असणारे जे आदेश आहेत ते सरकारला कळवून 2 दिवसापूर्वी आम्ही त्यांना सांगितलं होतं की आपल्या टेस्ट वाढवा आणि तो आकडा कमी येऊ द्या, पण तो तसा झालेला नाही। त्यामुळे आम्ही व्यापारी आणि जनता यांच्या बरोबर आहे, रस्त्यावर उतरलेला आहे। जर पोलिसांनी किंवा महानगरपालिकांनी त्रास देण्याची जाणीवपूर्वक भूमिका घेतली तर मग आम्हाला टोकाचा मार्ग घेऊन रस्त्यावर उतरावं लागेल। आम्ही लोकांना दिलासा देण्यासाठी ज्या लोकांच्या दृष्टिकोनातून आपल्याला 100 दिवस लॉकडाऊन ठेवून जे उद्ध्वस्त झालेले आहेत त्या व्यापारी आणि जनतेबरोबर राहण्याची आम्ही भूमिका घेतोय। ह्यामध्ये कुठंही श्रेयवादाची किंवा कुणाला तरी इशारा देऊन भीती घालण्याची भूमिका नाही, पण सामान्य नागरिकांना त्रास देण्याच्या भूमिका घेतल्या तर आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल आणि तुमच्या 100 दिवसातल्या कामाचा सगळा लेखाजोखा या जनतेपुढे मांडावा लागेल। तुम्ही जिल्हाधिकारी आहात, जिल्हा SP म्हणून काम करताय, आयुक्त आहेत, यांना माझी विनंती आहे की या व्यापाऱ्यांना जाणीवपूर्वक हे सगळं मोडून काढायचं आहे आणि आमचा कुठल्याही परिस्थितीमध्ये यामध्ये प्रेशर करायचं आहे अशी भूमिका घेऊ नका। या ठिकाणी या निमित्तानं मी या सगळ्या अधिकाऱ्यांना या बाबतीतली विनंती करतोय, व्यापाऱ्यांना नाहक त्रास देऊ नका। अजून अन्य उपाय आहेत त्याच्या बाबतीमध्ये आम्ही सेंट्रलच्या आरोग्य राज्यमंत्र्यांना काल पुन्हा भेटलो, 8 दिवसापूर्वी पत्र दिलं होतं। माझ्यासमोर त्यांनी काही प्रायव्हेट कशा वाढवायच्या आणि केंद्राकडून राज्याला मिळणारं जे वॅक्सिन आहे ते हॉटस्पॉट म्हणून आपल्या जिल्ह्याला कसं जास्त देता येईल या बाबतीमध्ये स्वतः ते राज्य शासनाशी बोललेले आहेत, त्या पद्धतीनं लवकर त्यामध्ये आपल्याला बदल आणखी दिसून येतील एवढीच या निमित्तानं मी सगळ्यांना विनंती करतो। नमस्कार, मी शर्वरी। सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज, शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील।